किंवा माझ्या गल्लीतला नगरसेवक निवडायचा, तर त्यावेळेला माझ्या गल्लीमध्ये जर गटर वगैरे असेल कुठे तर ते राहणार नाही आहे, व्यवस्थितपणे सगळी सुविधा करून देईल अशा पद्धतीचा व्यक्ती निवडायचा आहे. आज तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला देतो जेवण मतदान करायचं 2000 रुपये किंवा 5000 रुपये घेतात आणि 2 दिवसांनी तो तुम्हाला रस्त्यात भेटल्यानंतर बघत सुद्धा नाही येत. म्हणजे आपल्या मतदानाची एवढी कमी किंमत नक्की नाही, बिलकुल कमी नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपला हक्क प्रॉपरली बजावायचा आहे आणि पर्यावरण हा एक विषय महत्त्वाचा आहे हल्लीच्या काळामध्ये. मॅडमच्या शब्दामध्ये तसाही उल्लेख झालेला आहे, पर्यावरण रक्षणासाठी प्रचंड मेहनत घेणं आवश्यक आहे. तुम्ही सर्वांनी आणि आपण निवडून दिलेल्या लोकांनी सुद्धा, म्हणजे जे उमेदवार असतील त्यांनी सुद्धा, आणि वेळोवेळी ते हो म्हणत असतात प्रत्यक्षात नंतर ते काम करत. हे आजपर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणून ह्या शपथ घ्या वगैरे वगैरे हे कार्यक्रम सुरू झालेले होते. पूर्वी ही शपथ नव्हती येत नव्हती कारण गरज पडत नव्हती, आता कोणालाच काही देण्याची गरज नसतात. इव्हन कॉलेज कॅम्पसमध्ये सुद्धा जर रोज मी आपल्या शिपाई कर्मचाऱ्यांना सांगते की मुलं बारीकच्या चिट्ट्या आणून काहीतरी भांगडी करतात कॉफी बनवली, तर हे करू नये, हा गुन्हा आहे. खरं तर घटनेनुसार गुन्हा आहे हेही माहिती आहे आपल्याला, तरी आपण गुन्हा